आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला। तर ही रेसिपी एकदम टेस्टी आणि झटपट होणारी आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। नमस्कार, मी वैभवी दळवी, वैभवी दळवी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूया। हे 200 ग्रॅम चिकन आहे, दही आहे, आलं लसूणची पेस्ट, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला म्हणजे धणा पावडर, हळद, ही आलं लसूण पेस्ट आहे। हे 3 कांदे घेतलेत बारीक चिरून, कोथिंबीर घेतले। आता आपल्याला चिकनला मॅरिनेट करायचं आहे। चिकन मी या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घालूया आणि हे दही 2 चमचे, दही फेटलेलं दही आहे। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि आलं लसूणची पेस्ट, हे सगळं लावून ते चिकनला रचळून घ्यायचं, मॅरिनेट करून ठेवायचं, म्हणजे त्यावेळी सगळे मसाले त्या चिकनला लागतात व्यवस्थित। हे तुम्ही 1/4 तास 15 मिनिटं किंवा जास्त वेळ ठेवलं तरी चालेल, जसा वेळ असेल त्याचा। पण थोडा वेळ मुरट ठेवायचा, तर हे मी तसंच मुरट ठेवते थोडा वेळ। गॅस ऑन करते, कढई ठेवले गॅसवर, 2 मोठे चमचे तेल, ऑलरेडी तेल आहे थोडा, मी थोडं तेल घालते। आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे। तेल आपलं झालंय गरम, तर बारीक चिरलेला कांदा, कांदा आपला चांगला परतून झालाय, आता आपण त्याच्यामध्ये ही आलं लसूणची पेस्ट घालूया। त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धणा पावडर 1 चमचा, परतून घ्यायचं। तुम्हाला मिरची आवडत असेल तिखट झणझणीत खायला तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आणि हा चिकन मसाला तो पण घालून घेऊया। तो पण असा चांगला परतून घ्यायचा आणि हा आता आपला मॅरिनेट केलेला चिकन। दही लावल्यामुळे टोमॅटो वगैरे टाकायची गरज नाही, छान होतं। त्याचं स्वतःच पाणी सुटेल, आता मध्ये परतून घेऊया व्यवस्थित। आता तेल सुटेल, त्याला असं वाटतंय सुकं सुकं, तेल सुटणार। जास्त पण तेल नाही घालायचं, प्रमाणात घालायचं, नाही तर नुसतं तेल तर वरती तरंगलेलं एवढंच चांगलं नाही। जे आहे तो मसाला दही, ते सगळं मी दही लावलेला मॅरिनेट केलेला मसाला होता ना, त्याच्यात थोडं मी पाणी टाकून येईल। थोडं पाणी टाकलं याच्यामध्ये। आता हे मिडियम गॅसवर झाकण ठेवते, थोडा वेळ 5 ते 7 मिनिट शिजू द्यायचं चिकन। आता आपण बघूया, 5 ते 7 मिनिट झालेत आपले, मस्त वरती तवंग पण आलाय आणि आपला मस्त चिकन मसाला झालेला आहे रेडी। कारण चिकनला मॅरिनेट करून ठेवलं ना तर त्याला जास्त वेळ लागत नाही शिजायला, आणि हे सगळं बोनलेस चिकन असल्यामुळे लवकर शिजलं जातं।
आपण हे गॅस बंद करतो आणि प्लेट मध्ये सर्व्ह करतो। हे झालं आपला चिकन मसाला एकदम तयार। एक दिसायला बघा किती छान टेम्पटिंग दिसतंय, असं वाटतं आत्ताच खाऊ। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन कोण बघणारे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।